वळूयात पुढच्या बातम्यांकडे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं रिक्त झालेल्या जागांवरील पोटनिवडणुका अखेर स्थगित करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर या निवडणुका केल्या होत्या, मात्र या निवडणुका पुढे ढकलण्याची सर्वच पक्ष मागणी करत होते. अखेर राज्य सरकारनंही निवडणूक आयोगाला या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली होती. कोरोनामुळे निवडणुका घेऊ नयेत अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांना स्थगिती दिली. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. आमच्या विभागाने पत्र लिहिलं 8 तारखेला आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटनी की एकूण राज्याची पॅन्डेमिक परिस्थिती डेल्टा प्लस आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या हे निवडणुका पुढे ढकल्या. 9 तारखेला हेल्थ विभागाने पत्र लिहिलं आणि संपूर्ण राज्यातील परिस्थितीची माहिती निवडणूक आयोगाला दिली आणि मग त्यानंतरही 5 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल निवडणूक आयोगाने मागितला आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित केल्या. शेवट याचा आम्हाला आनंद आहे. बातमी मागची बातमी म्हणजे काँग्रेसनं अमरावतीत केलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात यशवंत ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं सायकल मोर्चा काढला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवलं आणि इथूनच तणाव वाढत गेला. वाढती महागाई आणि इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज गोंदिया शहरातून मोटार सायकली शवयात्रा काढली. तसंच जयस्तंभ चौकात काँग्रेसनं मुंडन आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान मोदी सरकार मुर्दाबादचे नारे देण्यात आले. या आंदोलनात शेकडो काँग्रेस आणि NSUIचे कार्यकर्ते सहभागी झाले. जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या विरोधात ठाण्यात महिला काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन झालं. मोदी सरकारला जागं करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या फोटोच्या कानाजवळ महिला पदाधिकाऱ्यांनी पिपाण्या आणि भोंगे वाजवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. चंद्रपुरात महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली. गेले काही दिवस गॅसची दरवाढ, पेट्रोल डिझेलमधील वाढते दर यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय. पुढील 15 दिवस महिला काँग्रेसच्या वतीनं राज्यभर महागाई विरोधात अशीच आंदोलनं केली जाणार असल्याची माहिती आंदोलन प्रसंगी काँग्रेसनं दिली. विकासाचा ध्यास म्हणजे स्विच.